भारत आणि इंग्लंड दरम्यान एज बेस्टनच्या मैदानावर हा सामना सुरू आहे आणि भारतीय इंग्लंड आणि पाकिस्तानच्या संघाच्या दृष्टीने हा सामना महत्त्वाचा आहे, कारण कोण जिंकणार कोण हरणार यावर इंग्लंड आणि पाकिस्तानच्या संघाचे पुढचे गणित अवलंबून आहेत. या संपूर्ण एकूण परिस्थितीवर आपण चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत माजी क्रिकेटपटू दिनेश कुंटेजी. कुंटे सरांकडून आपण एकूणच या संपूर्ण सामन्यासंदर्भात जाणून घेणार आहोत. दिनेशजी, सर्वप्रथम इंग्लंडने जी फलंदाजीला सुरुवात केली आणि त्यांनी ज्या प्रकारे हा सामना खेळायला सुरुवात केली, कारण करोवा मरोची स्थिती आहे, हा सामना त्यांना जिंकणंच आहे, त्यांच्या एकूण संपूर्ण कामगिरीकडे कसं पाहता? दोन्ही फलंदाजांनी, दोन्ही सलामीवीरांनी 160 धावांची सलामीची भागीदारी केली, बेअरस्टोनं शतक केले, काय सांगाल इंग्लंडच्या या कामगिरीबद्दल? यजमान इंग्लंडचं आज फार इम्पॉर्टंट मॅच होती, कारण आज जर ते हरले तर ते बाहेर जातील असं भाकीत सर्वांनी लावलं होतं, म्हणून त्यांना फार इम्पॉर्टंट मॅच होते आणि प्रबळ दावेदार इंग्लंड असं सगळ्यांचं मत होतं. त्यांनी आज त्यांच्या बॅटिंगनुसार आज जी बॅटिंग केली, जॉनी बेअरस्टो आणि जेसन रॉय यांनी खूप चांगली फलंदाजी केली आणि जो स्कोर उभा करतायत ते अतिशय चांगले खेळले आणि मला वाटतं 325 ते 340 ह्या धावसंख्येपर्यंत इंग्लंड पोहोचू शकेल. नक्कीच दिनेशजी, 325 ते 340 टप्पा गाठतील अशी शक्यता आहे. दोन्ही सलामीवीरांनी जर पाहिलं, जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टो यांनी फलंदाजीला आल्यानंतर विशेषतः बेअरस्टोनं भारतीय गोलंदाजीचा चांगला सामना केला. त्यांनी बुमराहचे काही ओव्हर्स शांतपणे खेळल्या, शमीला त्यांनी थोडेफार फटके मारले, मात्र ज्यानंतर भारताचे फिरकीपटू आले चहल आणि कुलदीप. खरं तर आतापर्यंतच्या स्पर्धेत हे दोघं भारताचे ट्रम्प कार्ड राहिलेले आहेत, कारण हुकमाचे एक यांना म्हणता येतील, मात्र ह्या दोघांनाच लक्ष केल्याचं पाहायला मिळालं. कुलदीपला 10 ओव्हरमध्ये 72 धावा केल्या, तर चहलचीही चांगलीच धुलाई केल्याचं पाहायला मिळालं. म्हणजे भारताच्या एक फिरकीपटूंना लक्ष केलं असं म्हणता येईल का? नक्कीच नितीनजी, बर्मिंगहॅम इथे चालू असलेला एजबेस्टन इथला सामना, इथलं विकेट जे आहे ते आज ब्राईट सनशाईन आहे आणि विन द टॉस अँड विन द मॅच असं पीटरसन म्हणालेलं आहे. तसंच त्याप्रमाणे विकेट पूर्ण बॅटिंग विकेट आहे, ज्याला आपण पाटा विकेट असं म्हणू, आणि फलंदाजीला खूप अनुकूल अशी आहे आणि जो 400 पल्ला आपल्याला वाटत होता तो नक्कीच थोडंसं कंट्रोल केलं आहे इंडियन बॉलर्सनी आणि खूप चांगले आज स्पिनर्सला थोडंसं फटके बसले, कारण बेअरस्टो आणि यांनी खूप चांगली फलंदाजी केली आणि विकेट थोडंसं इझी आहे बॅटिंगला, त्यामुळे असं घडलं. नक्कीच दोघांनी फलंदाजी खूप चांगली केली. एकूण जर पाहिलं तर इंग्लंडची सलामी चांगली झाली, मात्र आता जर पाहतोय आपण तर आता जो रूट आणि बेन स्टोक्स हे दोघं फलंदाजी करतायत, दोघंही सेट झाल्याचं पाहायला मिळतं, त्यामुळं पुन्हा शेवटच्या काही षटकांमध्ये भारतीय गोलंदाजांना ते लक्ष करतील आणि उर्वरित जे 8 ओव्हर आहेत त्यामध्ये 50-60 टप्पा गाठून त्यांना 350-450 स्कोर करण्याचं त्यांचं टार्गेट असेल आज. नक्कीच विकेट खूप चांगला आहे बॅटिंगला, त्यांच्याकडे 7 विकेट बाकी आहे. स्टोक्स आणि रूट मैदानावर आहे आणि प्लंकेट आणि बेर आपला बटलर येणं बाकी आहे, त्यामुळे ते नक्कीच 325 ते 340 पोहोचू शकतात असं वाटतं. दिनेशजी, आपण जर पाहिलं तर एक सामन्यामध्ये आज एक कॅच घेताना KL राहुल दुखापतग्रस्त झालाय असं म्हणता येणार नाही, मात्र तो एक झेल घेताना पडला आणि त्याच्या कमरेला थोडी दुखापत झाल्याचं किंवा मार लागल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर जडेजा त्याच्या जागी फिल्डिंगला आला. तर KL राहुल, आता ही दुखापत नक्की किती सिरियस आहे किंवा किती गंभीर आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही, मात्र जर KL राहुल जर फलंदाजीला लवकर आला नाही तर मग भारतीय संघासाठी काही अडचण होऊ शकते. नक्कीच मला वाटतं इंजुरी जास्त सिरियस नसावी, पण जर 50 ओव्हरच्या आत तो जर फिल्डिंगला नाही आला तर मला वाटतं त्याला ओपनिंग येता येणार नाही, त्यामुळे बहुतेक रिषभ पंतला ओपनिंगला पाठवू शकता आणि ठीक आहे विकेट इझी आहे बॅटिंगला. भारत पण ही भारताकडे पण चांगले फलंदाज आहेत आणि आज नक्कीच जसं केदार जाधव, ऋषभ पंत, KL राहुल, रोहित, विराट हे नक्कीच आज त्यांनी किती स्कोर केला 325-340 मॅक्झिमम 350 हा टार्गेट नक्कीच भारताकडे क्षमता आहे की ते चेस करतील. नक्कीच ते इंग्लंडनं कितीही मोठा स्कोर केला तरी भारतीय फलंदाजीची बाजू पाहता भारत मोठा स्कोर चेस करू शकतो. आपण पुढच्या बातम्यांकडे वळूया. दिनेशजींकडून आपण या सामन्याचं विश्लेषण करूनच घेणार आहोत, मात्र पुढील काही बातम्या पाहूयात. इंग्लंडच्या दोन्ही सलामीवीरांनी सामन्यात पहिल्या ओव्हरपासून त्यांचे इरादे आज स्पष्ट केल्याचं पाहायला मिळालं होतं. दोघांनी केलेल्या फटकेबाजीमुळं 15 ओव्हरमध्ये इंग्लंडनं 100 धावांचा टप्पा ओलांडल्याचं पाहायला मिळालं. जॉनी बेअरस्टो आणि जेसन रॉय दोघांनीही अर्धशतकी खेळी केल्या. जॉनी बेअरस्टोनं तर भारताच्या सर्वच गोलंदाजांवर हल्ला चढवल्याचं पाहायला मिळालं. दोघांनी केलेल्या फटकेबाजीमुळे चहलच्या सुरुवातीच्या 6 ओव्हरमध्ये जवळपास 51 धावा इंग्लंडच्या फलंदाजांनी कुठल्या होत्या. बुमराहनं काही प्रमाणात माफक फलंदाजी केली, पण त्याशिवाय भारताच्या इतर सर्वच गोलंदाजांना इंग्लंडच्या फलंदाजांनी लक्ष केल्याचं पाहायला मिळालं.
रॉयनं अर्धशतकी खेळी केली तर बेअरस्टोननं शतकी खेळी केल्याचं पाहायला मिळालं. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी इंग्लंडला 160 धावांची पहिल्या विकेटसाठी भागीदारी करून दिली. इंग्लंडच्या जॉनी बेअरस्टो आणि जेसन रॉय यांनी चांगली फलंदाजी करत इंग्लंडची चांगली सुरुवात करून दिली. भारताला 11व्या ओव्हरमध्ये हार्दिक पांड्याच्या चेंडूवर जेसन रॉयच्या ग्लोव्हजला घासून गेलेल्या चेंडूवर भारतीय संघानं जोरदार अपील केलं, पण पंचांनी त्याला बाद दिलं नाही. कोहलीनं रिव्ह्यूबाबत चर्चा केली पण रिव्ह्यू घेतला नाही. नंतर रिप्लेमध्ये पाहिलं असता चेंडू रॉयच्या ग्लोव्हजला घासून गेल्याचं पाहायला मिळालं, त्यामुळे रिव्ह्यू घेतला असता तर रॉय बाद झाला असता आणि एवढी मोठी धावसंख्या होण्यापासून कुठेतरी वाचता आलं असतं असं म्हटलं जात आहे. आपण दिनेशजींबरोबर या संदर्भात चर्चा करूया. दिनेशजी, जेसन रॉय ज्या प्रकारे बाद होऊ शकला असता कारण त्याच्या ग्लोव्हजला चेंडू घासून गेल्याचं पाहायला मिळालं होतं, मात्र तो रिव्ह्यू घेतला गेला नाही. एज त्याच्या ग्लोव्हजला लागल्याचं पाहायला मिळालं होतं. तो रिव्ह्यू घेतला असता आणि ती विकेट मिळाली असती कदाचित परिस्थिती वेगळी राहिली असती. नक्कीच त्यांची फलंदाजी, मी जसं बोललो आज विकेट खूप चांगला आहे आणि त्यांची आज फलंदाजी जसं बोलतात यजमानपदाचे दावेदार प्रबळ दावेदार इंग्लंडला समजत होते ते या दोन ओपनर्सवर आहेत आणि बाकीचे फलंदाज पण त्यांचे चांगले आहेत. आणि जो ग्लव्जला लागून गेला त्याबद्दल बॉलर आणि मला वाटतं विकेटकीपर कॉन्फिडंट नव्हतं आणि ग्लव्जला लागल्यावर नक्की समजत नाही की त्याचा एजचा आवाज किंवा येत नाही, त्यामुळे त्यांनी हा रिव्ह्यू घेतला नसावा. पण लवकर बाद झाला तो पण आणि बाकीचे फलंदाजही चांगले आहेत, त्यामुळे मला वाटतं 340 धावसंख्या पोहोचेल असे वाटते. नक्कीच इंग्लंडच्या संघानं फलंदाजी त्याच दिशेने सुरू केली आहे. 3 बाद 266 धावा सध्याला इंग्लंडच्या संघाच्या झाल्या आहेत. बेन स्टोक्स फलंदाजी करतोय त्यामुळे त्यांना मोठी धावसंख्या करण्याची संधी. या सामन्याबद्दल आणि एकूणच परिस्थितीबद्दल आपण माहिती घेणारच आहोत. इंग्लंड विरुद्धच्या या सामन्यासाठी भारतीय संघामध्ये विजय शंकरच्या जागी ऋषभ पंतचा समावेश करण्यात आला आहे. विजय शंकरच्या टाचेच्या दुखापतीमुळे त्याच्या जागी पंतला संघामध्ये संधी देण्यात आली आहे. ऋषभ पंत हा फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करण्यास सक्षम आहे. तो मैदानावर 10-20 धावा काढून सेट झाला की मग त्याला रोखणं हे गोलंदाजांसाठी सोपं नसतं हे आपण सर्वांनीच पाहिलं आहे. त्यात या मैदानावर सीमारेषाजवळ आहे, त्यामुळे पंतच्या संघात असण्यानं भारतीय संघ बेधडकपणे फलंदाजी करू शकेल असं कोहलीनं पंतच्या समावेशाबाबत बोलताना सांगितलं. शिखर धवनच्या दुखापतीमुळे बाहेर पडल्यानंतर ऋषभ पंतचा संघात समावेश करण्यात आला होता पण त्याला संघात संधी मिळाली नाही. पण इंग्लंड विरोधातील सामन्यात आता त्याचा संघात समावेश करण्यात आल्यानं त्याच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. आपण दिनेशजींकडे पुन्हा एकदा जाऊया. दिनेशजी, ऋषभ पंतला आजच्या संघामध्ये समाविष्ट करण्यात आलं आहे. खरं तर विजय शंकरच्या टाचेला दुखापत आहे, मात्र विजय शंकर तंदुरुस्त असतात तरीही ऋषभ पंतला संघात समाविष्ट करणं ही एक चांगली रणनीती ठरू शकते कारण आणखी 2 भारताला आहे, त्यामुळे भारताला 2 पुन्हा पूर्वीचा संघ उतरवता येऊ शकतो. हा एक प्रयोग करण्याची योग्य संधी होती किंवा हा सामना योग्य असं म्हणता येईल की मग भारतानं उपांत्य फेरीतील जागा निश्चित करून नंतर प्रयोग करायला हवे होते, काय वाटतंय? विजय शंकर नक्कीच एक खूप चांगला ऑलराऊंडर आहे आणि आज जर त्याला चान्स मिळाला असता त्यांनी पण रन्स स्कोर केले असते. पण हे खूप चांगलं झालं की ऋषभ पंतलाही स्थान मिळालं, कारण आपले दिनेश कार्तिक, जडेजा आणि ऋषभ पंत यांना आपण ट्राय करायला पाहिजे होतं एक एक मॅचमध्ये जे सामने झाले, कारण मग आपल्याला कळलं असतं की इम्पॉर्टंट सामने पुढे आहेत आणि जो चांगल्या फॉर्ममध्ये आहे मग त्याला अंतिम 11 निवडता आलं असतं. सेमीफायनल किंवा फायनलपर्यंत जर आपण पोचलो त्याआधी यांचं ट्रायल होणं फार गरजेचं होतं आणि इंजुरीमुळे का होईना, पण आज ऋषभ पंतला जे स्थान मिळालेलं आहे ते अतिशय आणि तो मला वाटतं चांगला प्रूव्ह करेल, कारण आज आपल्याला मोठी धावसंख्या 325-340 चेस करायची आहे आणि त्याच्यात ऋषभ पंतसारखा हार्ड हिटर नक्कीच कामाला येणार आहे. नक्कीच ऋषभ पंतसारखा हार्ड हिटर कामाला येईल. पण आपण जर एकूण आपल्या भारतीय संघाची फलंदाजीचा क्रम पाहिला, KL राहुल आणि रोहित शर्मानं जर डावाची सुरुवात केली तर ऋषभ पंतला 4 क्रमांकावर फलंदाजी लिहावं लागेल. ऋषभ पंत तरुण खेळाडू आहे, IPL त्यानं सलामीला येऊन चांगली फटकेबाजी केली आहे, त्यामुळं 4 क्रमांकावर येऊन त्याचा कितपत फायदा होईल की मग 4 क्रमांकावर आज धोनी किंवा पांड्या येऊन फलंदाजीच्या क्रमातही आपल्याला बदल पाहायला मिळू शकतो, काय वाटतंय? नक्कीच आज जसं इंजुरी झाली आहे KL राहुलला तर मला वाटतं तो जर 50 ओव्हरच्या आत फिल्डिंगला नाही आला तर तो ओपनिंग येऊ शकणार नाही असा बहुतेक रूल आहे आणि त्यामुळे कदाचित विराट आणि मॅनेजमेंट हार्दिक पांड्या किंवा मला वाटतं हार्दिक पांड्याला तर पाठवणार नाही पण ऋषभ पंतलाच नक्की ओपनिंगला पाठवतील आणि ऋषभ पंत फ्लेक्झिबल आहे, त्याच्यावर प्रेशर नाही आहे आणि भारतावरही प्रेशर नाही आहे तर आपण नक्कीच कुठेही बॅटिंग करू शकतो, तो त्याला
तीन चार पाच कुठेही पाठवलं तर त्याला मॅनेजमेंट डिसिजन घेईल. जो गेमचा फेज आहे त्यानुसार सगळी बॅटिंग ऑर्डर ठरवल्या जाईल आणि योग्य स्थानी त्याला पाठवण्यात येईल. नक्कीच योग्य स्थानी रूपांतराला संधी मिळेल. दिनेशजी, आपण गेल्या दोन सामन्यांमध्ये जर पाहिलं तर मागच्या सामन्यामध्ये रोहित शर्मा दुर्दैवानं बाद झाला, त्याला पंचांच्या निर्णयाचा फटका बसला आणि त्याच्या पूर्वीच्या सामन्यातही रोहितला चांगली फलंदाजी करता आली नव्हती, त्यामुळे दोन सामन्यांमध्ये रोहितला चांगली फलंदाजी करता आली नाही. आज रोहितची फलंदाजी किती महत्त्वाची ठरेल, कारण जर चांगली सलामीची भागीदारी झाली तर पुढचा सामना किंवा पुढच्या धावा गोळा करणं किंवा पुढच्या धावांचा पाठलाग करणं भारताला सोपं जाईल, त्यामुळे रोहितवर किती मदार आजेल आज. नक्कीच आपल्या अफगाणिस्तानबरोबरच्या सामन्यात जसं आपण बघितलं की रोहित आणि के एल राहुल लवकर बाद झाले आणि त्यामुळे मिडल ऑर्डरला आपला चान्स मिळाला आणि थोडंसं कमी धावसंख्या झाल्यामुळे आपली मिडल ऑर्डरला थोडीशी एक्सपोज झाली. पण ठीक आहे, चांगले बॉलर्स होते, चांगले स्पिनर्स होते आणि मला वाटतं अफगाणिस्तानपेक्षा आजची जी विकेट आहे ती बॅटिंगसाठी उपयुक्त ठरेल आणि त्यांच्याकडे बॉलिंग पण चांगली आहे. तर आज आपले फलंदाज, आपली जी फलंदाजीच्या भरोशावर जी इंडिया टीम आहे ती नक्कीच आज सर्वांना चांगला चान्स आहे आणि मला वाटतं आरामात 50 ओव्हर खेळून काही गडबड न करता आपण ही धावसंख्या आणि बाउंड्रीज पण साईड बाउंड्रीज थोड्या छोट्याशा आहे त्यामुळे 325-340 रन चेस होणं काही भारतासाठी अवघड नाही असं मला वाटतं. नक्कीच 325 किंवा 340 रन चेस करणं भारतासाठी अवघड नाही. आपण भारतीय गोलंदाजीचा जर विचार केला, आज पाटा पिच होतं, खरं पाहिलं तर पूर्णपणे सपाट पिच होतं. पिचवरून भारतीय गोलंदाजांना फारशी काही मदत मिळणार नाही असं अपेक्षित होतं. असं असताना ज्याप्रकारे कुलदीप आणि चहलला इंग्लंडच्या गोलंदाजांनी, इंग्लंडच्या फलंदाजांनी ज्याप्रमाणे लक्ष्य केलं त्यावेळी केदारसारखा एक बदल करणं शक्य होतं, मात्र कोहली नेहमीप्रमाणे त्याच 5 गोलंदाजांवर अडून राहिला आणि त्याच 5 गोलंदाजांकडून गोलंदाजी करत राहिला. त्याचा फटका बसला असं म्हणता येईल, कारण फार धावा फिरकीपटूंना मारल्या आणि त्याचा एक मोठ्या धावसंख्येकडे इंग्लंडला वाटचाल करता आली. मला वाटतं थोडंसं ड्राय विकेट होतं आज आणि खूप चांगली बॅटिंगसाठी होतं आणि जसं आपण म्हणालात की ऋषभ पंतला जशी संधी मिळाली तसं मला वाटतं थोडंसं अजय जडेजाला जर चान्स दिला असता आज लेफ्ट आर्म स्पिनरला तर एखादा स्पिनर काढून चहल किंवा कुलदीप याच्याऐवजी रेस देऊन जर त्याला ट्रायल घेतला असता त्याचं तर अधिक चांगलं झालं असतं, कारण जडेजा तुम्हाला बॅटिंग ऑर्डर बॅटिंगला पण कामाला आला असता. पण तसं न करता आज आपण एक अपडेट घेऊया. जो रूट 44 धावांवर बाद झालाय, जो रूट चांगला सेट झाला होता, बेन स्टोकच्या मदतीनं जो रूटनं चांगली फलंदाजी सुरू केली होती, मात्र शमीनं पुन्हा एकदा भारताला एक विकेट मिळवून दिली आणि जो रूट बाद झालाय. जो रूट बाद झाल्यामुळे जे सेट फलंदाज होते ते गेले, त्याच्यामुळं इंग्लंडचा कुठला तरी धावसंख्या कमी करता येईल. भारतीय संघाला आता गोलंदाजांना एक ती संधी आलेली आहे, कारण बुमराहच्या ओव्हर्स शिल्लक आहे आणि बुमराह आणि शमी अखेरच्या काही ओव्हर्स करणार आहे, त्यामुळे जो रूट बाद झाला आहे आता बेन स्टोक्स आणि बेन स्टोक्सच्या मदतीनं आता बटलर फलंदाजीला येऊ शकतो, त्यामुळं भारतीय संघाला आता एक पुन्हा सामन्यात आघाडी घेण्याची संधी आहे. काय म्हणाल दिनेशजी? नक्कीच नितीनजी, कम बॅक करण्याची चांगली संधी आहे. मला वाटतं 6-7 ओव्हर्स बाकी आहेत, पण तरी पण जे फलंदाज बॅटिंग करत आहेत बेन स्टोक्स आणि बटलर हे अतिशय चांगले हार्ड हिटर्स आहे आणि त्यांचा टार्गेट त्यांच्यावर प्रेशर नाही आहे, खूप चांगली फलंदाजी झालेली आहे आणि नक्कीच ते ह्या 36 बॉलमध्ये जे उरलेले आहेत त्याच्यात नक्कीच ते 50-60 धावा करण्याचा प्रयत्न करतील व 325-340-350 जाण्याचा प्रयत्न करतील. नक्कीच 350 जाण्याचा इंग्लंडचा नक्कीच प्रयत्न असणार आहे, मात्र भारतीय दृष्टीने जर विचार केला तर भारताने फलंदाजीच्या दृष्टीने आज एक चांगला बदल केलेला आहे, कारण विजय शंकरला तेवढी चांगली फलंदाजी करता आलेली नव्हती. ऋषभ पंत त्याच्या जागी आला आहे. ऋषभ पंत, हार्दिक पांड्या आणि धोनी यासारखे हे चांगले फिनिशर असल्यामुळं भारतीय संघाला फलंदाजीची चांगली संधी आज असणार आहे. गेल्या काही सामन्यांच्या तुलनेत आज मधली फळी आपली चांगली मजबूत दिसते का आपल्याला ऋषभ पंतच्या समावेशानं? नक्कीच, आज मला वाटतं रोहित, के एल राहुल, ऋषभ पंत, विराट आणि केदारलाही आज चांगला चान्स आहे. केदार जाधवला जो महाराष्ट्राचा खेळाडू आहे त्यालाही बॅटिंगचा जास्ती चान्स मिळालेला नाही आणि ह्या सर्वांना आज आपल्या आपली क्षमता प्रूव्ह करण्याची खूप चांगली संधी आहे, कारण प्रेशर नाही आहे. 325-340 जे काय टार्गेट असेल ते चेस करायचं आहे आणि बॅटिंग विकेट आहे, बाउंड्रीज थोड्याच्या शॉर्ट आहे, तर नक्कीच भारताने जर समजदारीने फिल्डिंग केली, बॅटिंग केली तर आपण ही धावसंख्या नक्कीच चेस करू आणि मला वाटतं विजय परंपरा कायम राखण्याची संधी आज फलंदाजांना आहे आणि त्यांनी नक्कीच आज प्रूव्ह करायला पाहिजे. नक्कीच भारताला एक चांगली संधी आहे आणि या विजयासह भारत गुणतालिकेमध्ये दुसऱ्या क्रमांकावर जाऊन किंवा पहिल्या क्रमांकावर स्थान मिळवण्याच्या दिशेने आगेकूच करून भारत सेमीफायनलमध्ये या विजयानं स्थान निश्चित करू शकतो आणि पण या विजयामुळं
गुणतालिकेमध्ये बराच फरक पडणार आहे. पाकिस्तान आणि इंग्लंडच्या एकूण स्थानावर फरक पडणार आहे. या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. आता एक नजर टाकूयात विश्वचषकातील गुणतालिकेवर आणि गुणतालिकेतील स्थितीवरून जी परिस्थिती बनणार आहे त्यावर आपण चर्चा करणार आहोत. गुणतालिका पाहता ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानी आहे. 8 सामने खेळत ऑस्ट्रेलियानं 7 सामने जिंकलेत. 1 भारतानं त्यांचा पराभव केला आहे. 14 गुणांसह ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानी आहे. भारताचा विचार करता भारताचे 6 सामने झालेत. 5 सामने भारतानं जिंकलेत. 1 सामना पावसामुळे रद्द झाला. आणि 11 गुणांसह भारत दुसऱ्या स्थानी आहे. मात्र भारताचा रन रेट पाहता आणि भारताचे आणखी इतर संघांच्या तुलनेत सामने कमी झाले पाहता भारतानं जर आजचा विजय मिळवला तर भारत गुणतालिकेत पहिल्या स्थानी जाण्याच्या दिशेने आगेकूच करतोय. भारताचा रनरेटही चांगला आहे. तिसऱ्या स्थानी न्यूझीलंडचा संघ आहे. न्यूझीलंडच्या संघानं 8 सामने खेळलेत. 5 सामने जिंकलेत. मात्र 2 सामन्यांमध्ये सलग त्यांचा पराभव झाला आहे. 11 गुणांसह ते तिसऱ्या स्थानी आहेत. आणि चौथ्या स्थानी पाकिस्ताननं पुन्हा झेप घेतलेली आहे. पाकिस्ताननं स्पर्धेत जोरदार पुनरागमन केल्याचं पाहायला मिळतं आहे. आणि चौथ्या स्थानी पाकिस्तानचा संघ आला आहे. एकूणच आजच्या सामन्यावरती बरेच परिस्थिती अवलंबून आहे. आपण दिनेशजींकडून जाणून घेणार आहोत. दिनेशजी, आज इंग्लंडचा जर विजय झालाच, भारताचा जर पराभव झाला असं व्हावं अशी कुणाची इच्छा नाही खरं तर, पण इंग्लंडचा जर आज विजय झाला तर इंग्लंडचे 10 गुण होतील आणि पुढचा सामना त्यांचा न्यूझीलंड बरोबर आहे. अशा स्थितीत या दोघांनाही सामना जिंकणं गरजेचं असेल. आणि मग कोण पुढे जाणार, कोण मागे राहणार? कारण इंग्लंडचा पराभव झाला तर इंग्लंड तर स्पर्धेतून बाहेर होऊ शकतो, मात्र न्यूझीलंडचा जर पराभव झाला तर मग रनरेटवर पूर्ण गणित चालेल. काय वाटतं, एकूण कशी परिस्थिती असेल? नक्कीच, आपण जसं मागच्या वेळेस बोललो की अतिशय ऑल प्ले ऑल जी हे टूर्नामेंट आहे वर्ल्ड कपची, खूप सुंदर टूर्नामेंट झाली. आता शेवटचे काही 10-11 सामने बाकी असताना तरीसुद्धा पॉईंट टेबल क्लिअर नाही आहे. फक्त ऑस्ट्रेलिया 10-10 ऑस्ट्रेलिया हे सेमीफायनलमध्ये फिक्स आहे पहिले 4 आणि बाकीचे खालचे 4 संघ तर बाद झालेले आहे. पण उरलेले जे 5 संघ आहेत ते 3 जागेसाठी प्रयत्न करत आहेत पहिल्या 4 येण्यात. आणि आज पहिल्या वेळेस असं झालं असेल की आपले जे शेजारी आहे पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश आज आपल्यासाठी प्रे करत असतील की भारत जिंकावा. दिनेशजी, खरंच बांगलादेश आणि पाकिस्तान आपल्यासाठी प्रार्थना करत असतील. मात्र आता बांगलादेशचा विचार केला तर बांगलादेशचा एक सामना शिल्लक आहे तो भारताबरोबरचा आणि दुसरा सामना शिल्लक आहे तो पाकिस्तानबरोबरचा. बांगलादेशलाही ऑल विनची परिस्थिती आहे कारण त्यांना करवा मरवचं आहे. ज्या सामन्यात जर त्यांचा पराभव झाला तर त्यांना बाहेर जावं लागेल. अशा स्थितीमध्ये बांगलादेश पाकिस्तानला टफ देताना दिसेल. कारण बांगलादेशचा जर रनरेट पाहिला तर तो सध्याला पाकिस्तानपेक्षा चांगला आहे. दोघं मायनसमध्ये आहेत, मात्र पाकिस्तानपेक्षा बांगलादेशचा रनरेट चांगला आहे. त्यामुळं जर पाकिस्तान पुढचे 2 सामने जिंकलं आणि बांगलादेशही जिंकलं तर मग या दोघांमध्ये लढत पाहायला मिळेल. आणि अशा स्थितीमध्ये न्यूझीलंडला फटका बसू शकतो कारण न्यूझीलंड 11 गुणांवर आहे. आणि न्यूझीलंडचाही जर पुढच्या सामन्यात पराभव झाला मग ही चांगलीच काट्याची टक्कर होईल. रनरेटहून काही पॉईंट्सहून एखादा मागे पडू शकतो. काय वाटतंय? नक्कीच, रनरेट, नेट रनरेट हा संघ डिसाईड करणार आहे. आणि नक्कीच नेट रनरेटवरच पहिले जे 2-3-4 आहे ते डिसाईड होऊ शकतात. कारण पाकिस्तान आणि बांगलादेश, पाकिस्तानचा एकच सामना बाकी आहे आणि तो बांगलादेशबरोबर आहे. तर दोघांपैकी एक त्याच गुणांवर थांबणार आहे. कोणीही जिंकलं तरी पाकिस्तान जर हारला आणि बांगलादेश जिंकला तर बांगलादेश चौथ्या पोझिशनसाठी येऊ शकतो. तर पाकिस्तान आणि बांगलादेश ह्या दोन हा जो सामना आहे याच्यावर सगळं वर्ल्ड कपचं चौथं पोझिशन डिपेंड राहणार आहे. नक्कीच, त्यासाठी बांगलादेशला भारताबरोबरचा पुढचा सामना जिंकावा लागेल. एकूणच आजच्या सामन्याची स्थिती पाहता इंग्लंडनं सुरुवातीला मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल सुरू केली होती, मात्र नंतर भारतानं कुठंतरी त्यांच्यावर अंकुश लावला. आणि सध्याची परिस्थिती पाहता 45.3 ओव्हरमध्ये इंग्लंडच्या 4 धावा झाल्या आहेत. त्यामुळे इंग्लंड 325 जवळपास जाईल असं वाटतंय. एकूणच या संपूर्ण सामन्याबद्दल आपण आज दिनेशजींकडून माहिती जाणून घेतली. भारत आणि पाकिस्तान, भारत आणि इंग्लंडच्या सामन्यातील विजयावर पाकिस्तानचे गणित अवलंबून असणार आहेत. त्यामुळे पाकिस्तान या सामन्यात भारताच्या विजयासाठी प्रार्थना करतोय. भारतीय संघ ही चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. त्यामुळे 325 धावांचं टार्गेटही भारतीय संघ सहज चेस करू शकतो अशी परिस्थिती आहे. भारत जिंकेल याच अपेक्षेसह आपण आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. कुठे जाऊ नका, पाहत रहा AM News स्पंदन महाराष्ट्राचे.